मित्रांनो, मी वैभव कांबडी, माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आम्ही पालघर जिल्ह्यातील ऐतिहासिक फोर्टवर म्हणजेच आशेरी फोर्टवर मी आणि माझे फ्रेंड्स आलेले आहेत. तुम्ही बघू शकता येथील ज्या स्थानिक महिला आहेत त्या मच्छी पकडण्यासाठी आलेल्या आहेत आणि मच्छीसुद्धा खूप लहान आहे. आणि साईडला बघू शकता नदीसुद्धा आहे. हे माझे मित्र आहेत, ह्यांना जरा जास्त गजलेलं आहे किल्ल्यावरती चढायला. हा आमचा ग्रुप आहे पूर्ण. हा पंकज, हा थंडवाला सागर आहे, हा भूमिकेत आहे, हा रोहित, हा अजित, हे संजय आहेत आणि हे नशीब आहेत. आणि त्यांच्या मागून विपुल आला आहे आणि पाववाले संकेश आहेत आणि प्रफुल आहेत, जिवेत आहेत, अनिकेत आहेत. तुम्ही बघू शकता इथे बसण्याची उत्तम सोय आहे. हिरवगारस डोंगर, झाडे सुद्धा आहेत. विश्रांती घेत असताना सर्वांना खूप जास्त प्रमाणात भूक लागली, त्याच्यामुळे सर्वजण समोसा पाव आणि थंड पित आहेत. पंकज सुद्धा खूप खुश आहे. मी तर खूप थकलेला आहे आणि माझे फ्रेंड्स पण खूप थकलेले आहेत. तुम्ही बघू शकता किती स्लो चढत आहेत. बाकीचे खाली असतील ते पण येतील आता. आता आम्ही आशेरीगडाच्या पायथ्याशी आलेलो आहोत. 10-15 मिनटामध्ये आम्ही आशेरीगडावर जाणार आहेत आणि सर्व थकलेले आहेत. हा उंच कडा पार केल्यानंतर आम्ही फायनली आशेरीगडावरती पोचतील. हिरवघार डोंगर आणि धुकंसुद्धा खूप आहे आणि त्या डोंगरामध्ये वसलेला हा आशेरी फोर्ट म्हणजेच आशेरी किल्ला. खूपच सुंदर झाडे पण आहेत. इथे वाघदेवाचे देवस्थानसुद्धा आहे, ते पण बघू शकता. हे वाघदेवाचे देवस्थान प्रसिद्ध असं आशेरी किल्ल्यावरील. ह्या किल्ल्याची उंची जवळजवळ 1680 फूट इतकी आहे आणि खूपच सुंदर हा किल्ला आहे. हे 3 गो माणूस आहेत जे मागून आले आहेत. हे ब्रिटिश कालीन पोस्ट चिन्ह आहे, तुम्ही बघू शकता. हा रस्ता चढत असताना थोडं सावकाश चढा, कारण की हा रस्ता खूप चिकट आहे.
त्याच्यामुळे पडण्याची शक्यता आहे. ह्या पायऱ्या चढल्यानंतर लगेचच आशेरीगडाचं प्रवेशद्वार लागतं. तिथून आशेरीगड हा स्टार्ट होतो, सुरू होतो. हे आशेरीगडाचं प्रवेशद्वार आहे. जवळजवळ आम्ही आशेरीगडावर पोचलेलो आहेत, सर्व माझे मित्र आणि मी सुद्धा. आशेरीगडावरील पातलकन्या नारीमाता स्थान आहे. इथे मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असतात आणि ह्या मंदिराला भेट देत असतात. आणि हे आशेरीगडावरील ऐतिहासिक तोफा आहेत. तुम्ही बघू शकता ह्या व्हिडिओमध्ये ह्या 3 तोफा आहेत. आशेरीगडाच्या पूर्वी बाजूला मुंबई अहमदाबाद मार्ग आहे. सुंदर डोंगरातून जाणारा हा मार्ग मुंबई अहमदाबाद मार्ग आहे. आत्ता जेवणाची वेळ झाली आहे. सर्वजण जेवण करत आहेत. चिकन पाव आजच्या जेवणासाठी आहे. हे बघा चिकन. Oh no.